खारेपाटण घोडे पाथर बंदर येथील धोकादायक वटवृक्ष 7:30 सुमारास कोसळला. सुदैवाने हायस्कूलला जाणारे विद्यार्थी बचावले. बांधकाम विभागाचे अधिकारी तावडे आणि अभियंता तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याची पाहणी केली आणि सदर वटवृक्ष बाजूला करून मार्ग मोकळा करून दिला आणि संबंधित धोकादायक दरड पाडून त्याच ठिकाणी संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले. या सदर घटनेची कल्पना कणकवली बांधकाम विभागाचे अधिकारी PS वटकर यांना दिली असता 11 वाजण्याच्या सुमारास ते घटनास्थळी दाखल झाले. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, तंटमुक्ती अध्यक्ष महेश कोसुलकर, इस्माईल मुकादम, रफीक नाईक व इतर ग्रामस्थ हे वटकर यांना संबंधित घटनेची कल्पना देण्यासाठी गेले असता ग्रामस्थ आणि वटकर यांच्यात काही गोष्टीवरून बाचाबाची झाली आणि त्यानंतर या घटनेबाबत खारेपाटणवासीय एकटवले. वटकर यांनी बंदरवासियांवर केलेले आरोप खोटे आहे असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. खारेपाटण बंदरवाडी या ठिकाणी एक वडाचं झाड हे धोकादायक झालं होतं. ग्रामसभेचे ठराव दिलेले होते, पत्रव्यवहार 6 महिन्यापूर्वी केला होता. 6 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही आणि ते आज सकाळी 7:30 वाजता ते कोसळून पडलं. त्याच्यामध्ये काही पक्षी जीवितहानी झाली पण माणसांना मुलं थोडक्यासाठी वाचवली, जीव वाचला. त्या ठिकाणी आम्ही संबंधित तांबे या अधिकाऱ्यांना फोन केला, ते व तावडे हे त्वरित त्या जागेवरून घटनास्थळी निघाले आणि 7:30 नंतर इथे काम करण्याला सुरुवात करण्यात आली. तोपर्यंत एक 9:30 ते 10:30 टायमिंगला कणकवलीचे एक अभियंता वटकर म्हणून ते आले आणि त्यांना इथे ज्या अधिकाऱ्यांना आपल्याला विचारायला लागले हे काय झालं, तर सदरचा आमचा रस्ता जिल्हा परिषदचा नाही, हे काय आम्हाला गरज नाहीची, मला ह्याला जायचं रत्नागिरी जायचं आहे टेंडर पडायला, तरी मला कोण जीवितहानी झाली मला काही तिची पर्वा नाही. त्याच्यामुळे काही ग्रामस्थ त्यांना विचारायला गेले तर त्यांच्याशी अशी उत्तरं दिल्यामुळे तिथली सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हे वटकरने केल्यामुळे इथे सुव्यवस्था बिघडली आणि फक्त बाचाबाची झाल्या आणि काही ग्रामस्थांनी त्यांना धक्काबुक्की करण्यात आला. पण त्याने जो आरोप करताना व सरपंचांच्या समोर सगळ्यांनी येऊन आम्हाला मारहाण केली असा कुठलाही प्रकार घडला नाही. इथे पोलीस होते, इथे तरुण भारतचे प्रतिनिधी होते, इथे तावडे अधिकारी होते, तंटामुक्ती अध्यक्ष होते आणि तमाम बंदरगावातले ग्रामस्थ होते. आणि हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी अतिशय उन्मत्त आहेत, लोकांशी सौजन्याने वागत नाही. कोकण लाईव्हसाठी योगेश गोडवे, खारेपाटण.